इतकं इतकं मिसरूड फुटलं नाही कटर कधी, इतकी इतकी अवलाद आहे, आतली चड्डी नाही मोकळे हातून. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त तीन माणसापासून धोका आहे, एक मित्र, दोन भाऊबंद, तीन पाहुणे रावळे. एखाद्या लय उंडा घेतला पुरीत खोड असेल अर्घापणा, पण तू जमीन विकली ट्रक घेतली तिच्या ओलीला आल्या घरी सुखी राहा, ती ट्रक दुसऱ्याला उधारी इकली मग यानं तिच्या ओलीला हीच खरी दौलत, आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली मग यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला. काही बोलती होती दीडदमडीची बायको भाजी आणेल आपण फुलाच्या गाडीत बसून, ती गुजराला आपल्याला म्हणते तुमच्या तन गाडवात फरक नाही. दारूच्या बाटलीसाठी लोक नवर देवाच्या बुटाच्या द्वारा बांधत्या भारी काय तर आहे. शिकलेल्या माणसाला अक्कल असते हे तुम्हाला सांगितलं कोणी? अरे बा म्हणे तो उभ्यानं जेवतो, मुळव्या दे त्याला आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काय करायचं काय, 500 एकर जमीन आणि एकच पुरगी, पेपरला गेली आलीच नाही. आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या तवळ्या करा, आमचं माप काढाल, पण 5 वर्षानं काळ इंदुरीकरचा येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता आमचं बोलणं पटणार नाही, तुम्हाला खिडाय पंजीर ना, मी मरेल तरी तुम्हाला आपलीच आठवणी ध्यानात ठेवा. आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. तुम्हाला तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही म्हणणार, तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. लोकांना बाप मेल्याचं दुःख नाही, खाते फोडून मिळाला नाही याचं दुःख आहे. मागोना खिचड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन फाडून टाकेन, अर मग ही कोण शिवी. आपल्याला खऱ्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत हास सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असेल काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मारून देऊन जाऊ. लाईक करा नाही तर. शेअर करा नाही तर. सबस्क्राइब करा नाहीतर. केलवट त्यांनी सबस्क्राइब. थँक्यू. जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत झाले कॉटर कधी.